ജമ്മു കാശ്മീരിലെ പുൽവാമ ജില്ലയിലുള്ള ശ്രീനഗറിന് തെക്ക് പാംപോറിലെ കർഷകർ കുങ്കുമപ്പൂ വിളവെടുപ്പ് ആരംഭിച്ചു. വിശാലമായ കുങ്കുമ വയലുകൾ ഉള്ള ഇവിടം വിളിക്കപ്പെടുന്നത് തന്നെ ഇന്ത്യയുടെ കുങ്കുമപ്പൂവിന്റെ തലസ്ഥാനം എന്നാണ്. ലോകത്തിലെ ഏറ്റവും വില കൂടിയ സുഗന്ധ വ്യഞ്ജനങ്ങളിൽ ഒന്നാണ് കുങ്കുമം. ये थोड़े ही दिन रहता है जो कि बहुत खुशगवार मौसम होता है जिसमें हमें मज़ा आता है. इस मौसम में हम बाकी रिश्तेदारों को भी बुलाते हैं इस मौसम में ताकि वो भी एंजॉय कर सकते हैं. दूर दूर से लोग आते हैं इधर देखने के लिए. हम ज़्यादातर खेती बाड़ी ज़ैफ़रान की है. बाकी तो हम अपना मेहनत करते हैं, जो जितना मेहनत हो जाएगा तो उतना तो अल्लाह ताला फ़ायदा ही देता है. ज़्यादातर हमारा तो यही रोज़गार है. मगर मान लीजिए 2014 में सहलाब आया है, उस वक्त से थोड़ा नायाब हो गया है. നേരത്തെ പെയ്ത അപ്രതീക്ഷിത മഴയെ തുടർന്ന് താപനിലയിൽ പെട്ടെന്നുള്ള മാറ്റം ഈ വർഷം ഉണ്ടായിരുന്നു. അതിനാൽ തന്നെ കുങ്കുമപ്പൂവ് കർഷകർ അവരുടെ വിളകളെക്കുറിച്ച് ആശങ്കാകുലരായിരുന്നു. എന്നാൽ കൃഷിവകുപ്പിന്റെ കണക്കനുസരിച്ച് വിളവിൽ കുറവുണ്ടായിട്ടില്ല എന്ന് കാശ്മീർ കർഷകക്ഷേമ വകുപ്പ് ഡയറക്ടർ ചൗധരി മുഹമ്മദ് ഇക്ബാൽ പറയുന്നു. उसकी वजह से टेम्परेचर जो था वो डिप हो गया था और किसान जो थे हमारे भाई वो इस चीज़ का खर्चा जुटा रहे थे कि शायद इतने लार्ज क्वांटिटी में फूल नहीं निकले. लेकिन हमने उनको उस वक्त भी गुजारिश की थी कि जिस वक्त इसको ऑप्टिमम टेम्परेचर 19 से 21 डिग्री का टेम्परेचर मिलेगा उस वक्त ज़मीन के अंदर जितने भी कार्म जो फूल देने वाले कार्म है एकदम सारे के सारे फूल नजर आएंगे. और आप इस वक्त देख रहे हैं कि इस नेशनल हाईवे के गिर्द नवा में जितने भी टूरिस्ट हजरात हमारे पूरे मुल्क से या बैरून मुल्क से आ रहे हैं ധാരാളം വിനോദസഞ്ചാരികൾ കുങ്കുമ വയലുകൾ കാണാനും അനുഭവം ആസ്വദിക്കാനും ഇവിടെ എത്തുന്നുണ്ട്. ഉൽപാദനം മികച്ചതായതിൽ കർഷകരും സന്തുഷ്ടരാണ്. चार पाँच दिन पहले हमने ये प्रोसेस स्टार्ट किया. हम ये फूल ये साल में एक बार हम उठाते हैं. पहले 3 महीने तक इसकी काश्तकारी वगैरह होता है, उसके बाद नवंबर के स्टार्टिंग में ही हम ये फूल जो है हम उठाते हैं. कसम के बारे में यही सुना है कि पेन वगैरह के लिए या ब्यूटी के लिए ये बहुत अच्छा होता है. इनको तोड़ के देखें, थोड़ा सा यूज करके देखें. प्योर सैफ्रॉन दिल्ली में इतना मिलता नहीं, तो इसीलिए हमने यहाँ से भी परचेज भी किया है. ലോകത്തിലെ ഏറ്റവും വില കൂടിയ സുഗന്ധ വ്യഞ്ജനങ്ങളിൽ ഒന്നാണ് കുങ്കുമം. കിലോയ്ക്ക് 1.5 ലക്ഷം രൂപ മുതൽ 2.5 ലക്ഷം രൂപ വരെയാണ് വിപണിയിൽ കുങ്കുമത്തിന് ലഭിക്കുന്നത്.